अधिक महिन्यात आपल्या नवविवाहित मुलींसाठी तुम्ही चांदीची जोडवी घेतली का? अहो नसेल घेतली तर यावर्षी नक्की घ्या. का? अधिक महिन्यात जावयाला ज्याप्रमाणे मानपण देऊन चांदीचं निरांजन दिलं जातं तेव्हा मुलीला चांदीची जोडवी द्यावी असं म्हणतात. यामागे काय कारण आहे बरं? चला या संबंधित माहिती जाणून घेऊयात, पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा. हिंदू धर्मात 3 वर्षातून एकदा येणारा अधिक मास हा यंदा 18 जुलैपासून सुरू झालाय. दर 3 वर्षातून एकदा वर्षातील एक अतिरिक्त महिन्याला अधिक मास, मालमास किंवा धोंड्याचा महिना म्हणून ओळखलं जातं आणि याच धोंड्याच्या महिन्यात जावयाला मानपान दिला जातो. कारण शास्त्रानुसार जावयाला नारायणाचं स्वरूप मानलं जातं, त्यामुळे धोंड्याच्या महिन्यात आपली मुलगी आणि जावयाला लक्ष्मी नारायणाचा जोडा समजून त्यांचा मानपान केला जातो. आपल्या मुलीचा नवरा प्रत्येक आईवडिलांना नारायणासमान भासतो आणि अधिक महिना हा भगवान श्रीहरी विष्णूंच्या उपासनेचा काळ असल्यामुळे नारायण रूपी जावयाला मुलीचे आई वडील घरी बोलावून मानाचे वाण देतात. त्यामुळेच या महिन्यात जावयाला अधिक महत्व देण्याची पद्धत आहे. या महिन्यात दान करणं सुद्धा खूप पुण्यदायी मानलं जातं. म्हणूनच जावयाला अनारसे वाण देतात किंवा दीपदान म्हणजे चांदीचं निरांजन जावयाला दिलं जातं. खरं तर हे दान जावयाच्या स्वरूपात भगवान श्रीहरी विष्णूला अर्पण करण्याची प्रथा असल्याचं शास्त्र सांगतं. अधिक महिन्यात पूर्णाचे धोंडे घरामध्ये केले जातात. असे धोंडे करून या महिन्यात आपल्या लेकीचा आणि जावयाचा मानपान केला जातो. शिवाय अधिक महिन्यात आपल्या नवविवाहित सुहासिनी मुलीला चांदीची जोडवी देण्याची सुद्धा प्रथा अनेक भागात आहे. कारण लग्न झालं तर स्त्रियांच्या सौंदर्यात भर पडते ती सौभाग्य अलंकाराची. मंगळसूत्र, चुडा, कपाळावरती कुंकू आणि पायातली जोडवी यामुळे सौभाग्य प्राप्त होतं. शिवाय जोडवी म्हणजे काय? तर जोडवी म्हणजे जोडी. यात एक जण नसेल तर ती जोडी आपण अपूर्ण मानतो आणि ही जोडी टिकून राहावी म्हणूनच नवविवाहित सुहासिन मुलीला या महिन्यात आईनं मुलीला जोडवी द्यावी असं म्हणतात. यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते असं सुद्धा सांगितलं जातं. याचबरोबर नववधूच्या अंगावर पहिला दागिना चढतो तो म्हणजे पायातली जोडवी. शिवाय ही जोडवी अंगठ्या शेजारील बोटात घातली जातात, ज्याचा बोटांमधील नस आणि स्त्रीचं गर्भाशय यांचा थेट संबंध असतो. या बोटात जोडवी घातल्यामुळे रक्तदाब संतुलित राहतो आणि महिलांचं गर्भाशय नियंत्रित राहतं असं सुद्धा शास्त्रीय कारण आहे. मात्र ही जोडवी चांदीचीच का घातली जातात? तर चांदी हा धातू ऊर्जावाहक आहे आणि चांदी जमिनीला स्पर्श केल्यामुळे जमिनीतील ऊर्जा शरीरात प्रवेश करते. त्यामुळे दोन्ही पायातील जोडवी शरीरात ऊर्जेचा समतोल राखण्यास सुद्धा मदत करतात. आता एकंदरीतच काय तर लक्ष्मी नारायणासारखी जोडी टिकून राहावी आणि मुलीला गर्भधारणेत कुठलाही त्रास होऊ नये आणि तिचं कुटुंब सुखी आणि समृद्धी राहावं हाच यामागचा हेतू असतो. आणि अधिक मासाची आठवण म्हणून देखील नवविवाहित मुलीला जोडवी घेतली जातात. शिवाय अधिक मासाचा निमित्त साधून दर 3 वर्षांनी जोडवी बदलण्याची सुद्धा रीत अनेक भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणूनच नवविवाहित मुलींना आईनं चांदीची जोडवी नक्की द्यावी आणि जावयाला चांदीचं निरांजन द्यावं असं सांगण्यात येते. तुम्ही सुद्धा तुमच्या नवविवाहित मुलींना कधी चांदीची जोडवी दिले काय किंवा देणार आहात काय? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.